तालुक्यातील अकुलखेडा चराटी फाट्याजवळ सौभाग्य लॉन इथं सुरू असलेल्या साखरपुडा कार्यक्रमात पर्समध्ये असलेल्या अकरा लाख एकाहत्तर हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने अग्न्या चोरट्याने लंपास केल्याची घटना एकोणीस जून रोजी दुपारी बारा ते तीनच्या दरम्यान घडली तालुक्यातील चिंचाळ इथं रहिवासी असणारे देवेंद्र नारायण चौधरी यांच्या मुलीचा अकुलखेडाजवळ सौभाग्य लॉन्समध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम होता देवेंद्र चौधरी यांच्या मुलीचे आणि पुतनीचे अकरा लाख एकाहत्तर हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने ठेवलेली पर्स आजीकडे ठेवली होती ती पर्स घेऊन आजी बसलेली असताना पर्स सोफे बाजारात ठेवली तेवढ्यात एका अज्ञात चोरट्याने ती पर्स लंपास करत पोबारा केल्याची घटना एकोणीस जून रोजी बारा ते तीनच्या दरम्यान घडली देवेंद्र नारायण चौधरी यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण करत आहेत शहरात सामान्य नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे चोपळा शहरात मागील काही दिवसांपासून रोज छोट्या मोठ्या चोऱ्या सुरू आहेत मेन रोड कॉलनी परिसर अशा ठिकठिकाणी चोरी होत आहेत त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच भयभीत आहेत याबाबत वरिष्ठांनी लक्ष देऊन चोरीचा छडा लावायलाच हवा असंही जनमानसात बोललं जात आहे पोलिस गाडी कर्मचारी जास्तीचे द्यावेत चोपळा शहर पोलीस स्टेशनची हद्द मोठी होऊन जाते कर्मचारी त्या हिशोबाने फारच कमी असल्यानं चोरीचं प्रमाण वाढलंय इतक्या मोठ्या हद्दीत एकच गाडी पेट्रोलिंग करत असते त्यामुळे पोलिसांना चखमा देऊन चोरटे रोज चोरी करतायत वरिष्ठांनी जातीना लक्ष देऊन कर्मचारी आणि नवीन गाडी द्यावी अशी मागणी होत आहे चोपडा शहरात अमळनेर तालुक्यात असणारे रहिवाशी मंगलसिंग नावाचे पोलीस निरीक्षक होते हे स्वतः पेट्रोलिंग करत असताना कुठेही गाडीतून उतरून सायकलवर पेट्रोलिंग करत असताना कोणत्याही गली जात होते आपली ड्युटी करत होते त्यासोबत रोज वेगवेगळे पेहराव करत असल्याने रात्रीच्या वेळेस पोलीस निरीक्षक मंगलसिंग आहेत हे सुद्धा ओळखत नसत आणि त्या माणसाचा दरारा वेगळाच होता अशी मंगळसिंग यांची आठवण काढत नागरिकांनी मत व्यक्त केलं जळगाव जिल्हा प्रतिनिधी विनायक पाटील